तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधार ते बोललेले आहेत, परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो राज्य खंड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचा सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. हे पद्माकर दळवी वळवी कोण आहे तो मूर्ख माणूस, त्याला अक्कल त्याला असली पाहिजे. वळवी काय तो कारण त्याला स्वतःला अक्कल आहे का हे समजलं पाहिजे. कोणत्या पक्षात काम करतो, काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, भान ठेवून बोल. आमचे फ्रेंड जरी असले तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधार ते बोललेले आहेत, परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो राज्य खंड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. हळूहळू ते तुमच्यापासून आता विरोधात जायला सुरू झाले, दूर जायला सुरू झाले, ते त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही, परंतु निश्चित आम्ही एक कॉन्क्रीट एक आमचा कॉन्फिडन्स गेन करून पुढे जायचा प्रयत्नात आहोत आणि मला वाटतं त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळतो. पद्माकर वळवी नावाचे जे नेते त्यांनी मुख्यमंत्र्यांना मूर्ख आणि बेडर म्हटलं होतं, त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धनगर समाजाला घटनाबाह्य आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्याकडून केली जात आहे. मुख्यमंत्री यांचं शिक्षण किती आहे हे माहीत नाही, मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. हे पद्माकर दळवी वळवी कोण आहे तो मूर्ख माणूस, त्याला अक्कल त्याला असली पाहिजे. वळवी काय तो कारण त्याला स्वतःला अक्कल आहे का हे समजलं पाहिजे. कोणत्या पक्षात काम करतो, काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, भान ठेवून बोल. रात्रीचे नशे उतरले नाही, हे असे नशेखोर लोकांचे असे स्टेटमेंट असतात. काय यांना समाजाचं देणं घेणं असतंय, काय यांना बाकीच्या लोक गोष्टीचं देणं घेणं असत. नशा न उतरलेले लोक अशी बडबड करतात, त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही.